शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं. 13 सप्टेंबर 2019 रोजी अनुदानासाठी घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मंजूर झालेल्या अनुदानाचा निधी वितरणाबाबत शासन आदेश काढून शिक्षकांचा तत्काळ पगार देण्याबाबत राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित शाळा व नैसर्गिक तुकडा निधीसह घोषित करण्याबाबत तसेच 20% अनुदान प्राप्त शाळांचा पुढील टप्पा देण्याबाबत अशा विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.